नमस्कार. आवडीचे खाणे आणि राजकीय ताडेबाण्याचा प्रवास घेऊन आम्ही पोचलोय मराठवाड्यात. मराठवाड्यात आम्ही त्या व्यक्तीकडे आलोय ज्या व्यक्तीचं नेतृत्वाचा करिश्मा संबंध महाराष्ट्रामध्ये आहे आणि आता राष्ट्र पातळीवरतीही त्यांची ओळख एक लढवय्या एक योद्धा म्हणून झाली आहे. हे वर्णन मी करतो आहे ते मनोज जरांगे पाटील यांचं. माझ्यासोबत ते आहेत. पाटीलसाहेब नमस्कार तुमचे आणि स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. तुम्ही म्हणालात मी खूप कमी खातो पण तरीही मी तुम्हाला आग्रह करेन की एक घास आमच्यासाठी खावा कारण आमचा पॅटर्न शो तसा आहे आणि तुमची ओळख जो साधेपणा आहे या भाकरी आणि ठेचासारख्याच आहे. तुम्ही पण खा. मी तुमचे व्हिडिओजही पाहिले होते बरेच. तुम्ही गाडीतच ज्यावेळेस तुमचं ती चळवळ सुरू होती किंवा ज्यावेळेला तुम्ही आंदोलन करत होतात आणि ज्यावेळेला प्रवास सुरू झाला होता त्या प्रवासाच्या वेळेला तुम्ही गाडीत बसून असाच ठेचा भाकरी आणि चटणी असा तुमचा जो जे खाद्य असायचं तर तुम्ही लहानपणापासूनच हेच गावराण पद्धतीनं राहिलात आणि हेच खाणं पसंत करता. आता बरं मिळतं खायला. आई वडिलांच्या शेतकऱ्यांच्या शेवटी गरीबच असायच्या. मराठा समाजाची गरीबी असे सहजच खायला मिळायचं. तेल चटणी भाजी थोडीशी असली तर त्या काळी जास्त तेल सुद्धा नसायचे. जसं असं तसं कष्ट करायचे आणि आई वडील आपले आपले लेकर पोसायचे. हे मराठा समाजाच्या घराघरातली कहाणी. कष्ट करून लेकर पोसायचे. मग पोरं मोठा झाल्याच्या नंतर सुख बघायचं. होतील मोठे मग ते आपल्याला आनंदी ठेवतील आपल्या कष्टात चीज होईल असं प्रत्येक आई बापाला वाटायचं. मग कष्ट करणाऱ्या मराठ्यांच्या आणि शेवटी आरक्षणानं ना कोणाचंच ही होणे होऊ दिलं. पण याच परिस्थितीमुळे तुम्ही म्हणताय की आता मराठा समाजानं देखील ह्या आरक्षणाच्या माध्यमातून म्हणा किंवा एक पाऊल पुढे गेलं पाहिजे. आपण म्हणालात की आता मला बरं मिळतं खायला पण तुमचा मराठा समाज जो कष्ट करून आतापर्यंत इथपर्यंत पोचला आहे आणि आपण अन्याय म्हणणार नाही पण त्यांना जे हक्काचं आहे ते मिळालं नाही आणि यासाठी तुमची धडपड ही चळवळ ही खतखत सगळी आहे. कष्टानंच मिळावा ही इच्छा आहे माझी. माझ्या समाजाला कष्टानंच मिळावा आयतं नाही मिळावं पण लोकांच्या प्रमाणात तरी आहे ते आमचं हक्काचं. आम्हाला कोणाचं नको ताटातलं. आमचं तर आम्हाला ताट द्या. 1884 पासून जर आम्ही आरक्षणात आहे 200 वर्षापासून आमचं जर आम्हाला दिलं तर आम्ही सुखाने खाऊन तुम्ही आमचं ताट तुम्हीच खाताय. तुमचं पण तुम्हीच खाताय. मग हे पचणारं नाही आणि ते मी पचू पण नाही जाणार. आम्ही तुमच्या याच्यावर तुम्ही खा पण आमच्या याच्यावर डाका का टाकता. आम्हाला पण लेकरं आहेत. आमच्या लेकरा बाळांचं स्वप्न आहे मराठ्यांचं. तुम्ही इतका द्वेष नका होऊ देऊ एकमेकात की आमचं असून न देण्यासाठी म्हणून दरपडे की माझ्या गरीबाला सुखाचे दिवस आनंदाचे दिवस आणायचे. तुम्ही जी एक मुवमेंट सुरू केली अशी मुवमेंट कोणीच कधीच सुरू केली नाही. म्हणजे एक सामान्य घरातनं वाढलेला व्यक्ती जो आज मराठा समाजाचं नेतृत्व करतोय त्या चळवळीला अनेक रंग दिसले. लोक तुम्हाला तुमच्यासोबत जोडली गेली लोक सोबत आली आणि म्हणून आत्तापर्यंतचं यश तुम्हाला पाहायला मिळालं. मात्र आत्ताची भूमिका जी आहे त्या भूमिकेमुळे संभ्रम झाला. आता भाजप थेट म्हणते ज्यावेळेस तुम्ही माघार घेतली त्यांचं म्हणणं आहे की आमची दिवाळी आज खरी आहे कारण जरांगेंचा बॉम्ब आज फुटला डिफ्यूज झाला फुसका बाहेर निघाला. नाही काय असतं एका जातीवर कोणीच पुढे जाऊ शकत नाही. आम्ही सगळे सामाजिक होतो. दलित मुस्लिम मराठा आम्ही सामाजिक. आमच्यावर अन्याय झाला सगळ्यांवरती आणि गरिबाची लाट आली त्याचा उठाव झाला पाहिजे हे सगळ्यांचं स्वप्न. परंतु काय होत असतं थोडंफार मागं पुढं. आम्ही काय त्याच्यात नाराज होण्याचं कारण नाही. नाराजी केली पण नाही. प्रयत्न तर आम्ही तिघांनीही चांगला केला. तिघांनीही चांगला प्रयत्न केला. होत असतं मागं पुढं पण नाराजी नाही. नाराजी नाही पण लोकसभेत ज्या प्रकारे आपण जी भूमिका घेतली त्या भूमिकेचं यश सगळ्यांना पाहायला मिळालं. म्हणजे महाविकास आघाडीला जो यश मिळाला त्यामध्ये कन्सॉलिडेशन जे दलित मराठा मुस्लिम मतांना झालं त्यामुळं ती भूमिका लोकांपर्यंत गेली. लोकांनी ते तसं मतपेटीतही टाकलं. यंदा विधानसभेच्या वेळेला मनोज जरांगे पाटील यांची भूमिका म्हणा किंवा यांची जी रणनीती होती ती चुकली असं म्हणायचं का? नाही नाही चुकायचं काय कारण उलट योग्य ट्रॅकवर आहे. माझा समाज डावावर नाही लावला. नाही विनाकारण एका जातीवरती निवडणूक लढायची आणि समाज संपवायचा याच्यासाठी अट्टहास नव्हता ना आमचा. समाज एकत्र यावा त्याच्यातला जे आमचं वैयक्तिक वादळ असायचे हे कमी होऊन समाज एकत्र आला पाहिजे हे स्वप्न मी पूर्ण केलं होतं. पण त्याच समाजाला डावावर लावून संपवायचं हे
ही माझी जबाबदारी नव्हती. कारण मी समाजाला मायबाप म्हणत होतो, कारण माझं कुटुंब डावललं आहे. मी माझं कुटुंब उघड्यावर सोडून मी माझ्या समाजाला कुटुंब मानलेलं आहे. आणि मग तो समाज जर माझ्यासमोर भरकटणार असला, त्याच्यात दुफळी निर्माण होणार असली, तर एका जातीवर आपण निवडणूक लढून काय उपयोग नाही. समाजात आनंदाचं चैतन्य आणायचं असलं तर समीकरण असणं गरजेचं आहे, तरच निवडणूक आपण जिंकू शकतो. मग एका जातीवर का पुढं जावं आपण, जाऊ नये हे माझं मत होतं. आणि उगाच हट्ट केला असता मी, तर ते मी त्यांच्यावर लादल्यासारखं झालं असतं की हेच करा. मग समाज एक करून उपयोग काय झाला? आपला लढा जिंकून येऊन जिंकायचा होता किंवा मग लढून जिंकायचा होता, तर लढून जिंकू. आपण जर इकडं पडले शिटं काही एका जातीवर गेल्यामुळं, तर ग्रामीण भागात जरा शब्द वेगळे असतील की हा नाही टोचून बोलतात ना एकमेकाला, खूप टोचून बोलतात. बघा यांची अवकात हे का, 6 कोटी म्हणतात यांना, 2 आमदार निवडून नाही आणता आले. मग ते काजाला लागणारे शब्द प्रयोग झाला असता, आणि मग ते खूप खालच्या दर्जाचे शब्द बोलणं एकमेकाला, टपऱ्यावर येता जाताना, चहा पिताना, गावखेड्यात कट्ट्यावर बसताना. आणि मग ते खाली मान घालावं लागले असते माझ्या समाजाला, कारण ते खरं होतं ना, पडले असते ना, पडले असते तर जर तरचा विषय. म्हणलं हे समाज सहन नाही करू शकणार, माझा स्वाभिमानी समाज आहे माझा मराठा समाज. आणि उगा हे 150 उमेदवार उभा करायसाठी आपण 6 कोटी समाजाचं काप मग करायचं नाही लढायचं. आणि काय संपला विषय? निर्णायक वेळेला मी निर्णायक भूमिका घेतली योग्य टप्प्यावरती. काय त्यात वाटतं की तुम्ही जे करता, जे आतापर्यंत पाहिलं, तुम्ही जी भूमिका घेतली, जी चळवळ उभी केली, ती भूमिका तुम्ही योग्यरित्या विचार करून सगळ्यांशी बोलून करता. म्हणून या वेळेलाही तशी अपेक्षा होती की तुम्ही, कारण बघा, तुम्ही अर्ज मागवले, तुम्ही मुलाखती घेतल्या, 100 अर्ज आले, एक एक मतदारसंघातनं 40-40 अर्ज आले, कारण ती तुमची लोकप्रियता होती, समाज म्हणून सगळे एकवटले आहेत तुमचे. पण तुम्ही हा निर्णय घेतला, सगळं केलं, पण शेवटी माघार घेतली. नाही, मग मी आत्ताच बोललो ना, एका जातीवरती जाणं माघार नाही, मी निर्णय घेतला, तो निर्णय भूमिका घेतली, योग्य वेळेला योग्य भूमिका घेतली, कारण ती गरजेची होती. बरं, मी जर आता भूमिका नाही घेत आणि लढतोय आणि पडले असते तर एका जातीवर जाणं शक्य नाही. हा, मी जर पडलो असतो तर मग काय करायचं? पण दलित आणि मुस्लिम समाज हे तुमच्यासोबत आता एका जातीवरचा शब्द वापरलेला आहे. हा नाही, लक्षात आलं पाहिजे. म्हणजे सज्जाद नुमानी तुमच्याकडे आले, मुस्लिम समाजाचं नेतृत्व किंवा त्यांचा समाज, दलित समाजाचं नेतृत्व करणारे राजरतन आंबेडकर, आनंदराज आंबेडकर तुमच्या संपर्कात होते. तुम्ही म्हणालात तुम्हाला यादी नाही मिळाली. आता मुलाखतीत राजरत्न आंबेडकर म्हणतात की आम्ही तर 12 जणांची यादी दिली होती. सज्जाद नुमानी म्हणत आहेत की आमच्याकडनं ही यादी दिली गेली, यादी हा निमित्त फक्त होता, खरं कारण आहे की जरांगे पाटलांना लढायचंच नव्हतं. ठीक आहे, जाऊ दे. ते विषय आता काय असतं, ज्याला त्याला माहिती आहे, पण आम्ही नाराज नाहीत. ज्याला त्याला सगळ्यांना माहिती आहे, आनंदराज साहेबाला माहिती आहे, राजरत्न साहेबाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे सगळे विषय. पण आम्ही विचारानं एक आहेत, मनानं एक आहेत. हा, जरी सत्तेसाठी किंवा राजकारणासाठी जरी, कारण त्यांच्या तुटत्यात, त्यांच्या पण कितीतरी वेळेस तुटत्यात ना, वरच्या ह्या पक्षांच्या सुद्धा किती का बारं तुटातुटी होती. म्हणून काय, मित्रत्व संपलेलं नसतं, माणुसकी संपलेली नसती, माणुसकी जिवंत असते. आम्हाला गरिबाला गरज आहे, मुस्लिमांना गरिबांना गरज आहे, गरीब मराठ्यांना गरज आहे, गरीब दलितांना, गरीब धनगरांना गरज आहे. यावेळेस गरिबांचा उठाव होता आणि गरिबांनी एकत्र येऊन आपल्या लोकांना न्याय देण्यासाठी केलं पाहिजे, ही भूमिका होती. परंतु लागत असते कोणाची तरी दृष्ट लागली म्हणते ग्रामीण भागात, तसं आम्हाला आम्ही नाही ही होऊ शकलो. पण आता तो विषय संपलेलाच आहे माझ्यासाठी. कोणी टीका केली तरी संपलेला आहे आणि नाही केली तरी तो संपलेला आहे, खरं सगळ्यांना माहिती. पण मराठा समाजाला तुम्ही सांगू इच्छिता की काय झालं होतं? कारण लोकांना असं आहे की पाटलांनी का माघार घेतली, का हा निर्णय घेतला. लोकांना काय नाही वाटत मग मराठा समाजाबद्दल? अजिबात नाही, मराठ्यांना काही वाटत नाही. मागे घे नाही तर पुढं जाय, काही कर. आम्ही एकत्र कशासाठी आलो? आरक्षणासाठी. मराठा समाज ती लढायला लढायची. मधी येता येता, म्हणजे आपण चालत चाललोय, मध्ये येता येता जेवताना जसं आपल्याला लोणचं आहे, तसं राजकारण लोणच्यासारखा खेळ आहे. आंदोलनाची निरंतर प्रक्रिया सुरू आहे, ते अखंडपणे चालू आहे, ती खंडित झालेली नाही आहे. मग मध्ये काय काय येईल ते करत जायचं. म्हणजे हाच विषय आहे ना की जरांगे पाटलांना सामाजिक जाण खूप आहे, चळवळ उभी केली, आताही तुमची विश्वासार्हता गेली नाही हे दिसतं, बरोबर. पण विषय आला निवडणुकीच्या राजकारणाचा, ते तुम्हाला जमलं नाही. तुमचा तो भोळेपणा म्हणायचा किंवा तुम्हाला ज्याच्यावर विश्वास ठेवलं त्या लोकांनी, म्हणजे काय त्याला म्हणायचं काय, तुम्हीच सांगू शकता. नाही, मी म्हणलंच नाही, तो विषय संपलेलाच आहे आमच्यासाठी. कारण आम्ही सगळे सामाजिक होतो, सगळ्याच अन्यायात पिंजलेलो होतो आम्ही. कुठंतरी काहीतरी करायची उमेद होती आम्हाला की आपण समाजासाठी, गोरगरिबांसाठी काहीतरी केलं पाहिजे, आणि कोणाची तरी दृष्ट लागते त्याला. राजकारणात मग का, म्हणजे जर ती चळवळच पुढे नेली असते आपण हा विचार, तिथं चालूच आहे ना.
पण हे विचार आले म्हणून हा सगळा गडबड झाला. जर तुम्ही भडकटला कुठे असं वाटत नाही, नाही अजिबात नाही. काय असतं, चालता चालता एखाद्या दुकानात जातोय आपण, आपला रस्ता माहिती आहे, दुकानाकडे चाललो, मध्ये कोणीतरी भेटतो, आपण चहा पाणी बसतो, मग काय ते घ्यायचा नाही. मग हे मध्ये बदले कोण होते? नाही नाही नाही, माझा म्हणण्याचा उद्देश म्हणजे हे गावरान भाषेतला असल्यामुळे ते कोणकडे, हा कोणकडे जाऊ शकतं. हे सलग आंदोलन सुरू आहे, याच्यामध्ये राजकारण आलं. चालता चालता लोकसभा घेत चाललो, विधानसभा घेत चाललो, नाही जमलं तर आम्ही चाललोतच ना पुढं. आमच्या ध्येयाकडे चाललो, मागं चाललोच नाही आम्ही, पुढंच चाललो. आमचं ध्येय आरक्षण मिळवणं आहे ओबीसीतून मराठ्यांना, त्या ध्येयाकडे चाललेलंच आहेत. मध्ये काय काय आलं, काय काय गेलं, हे डोक्यात नाही ठेवायचं. त्यामुळे मराठा समाजात कुठं नाराजी नाही. आणि मी काल गेलो ना, मी काल गेलो, मी बघितलं की आपण काही नाराज आहेत का बाबा, उमेदवार होते असे चर्चा येत होती. उमेदवार उमेदवार व्हाय ना, ते 100-150 सहा कोटीच वाटवून दे का मराठामध्ये, काय नाही तुम्ही जेव्हा निर्णय घेता ते लढा म्हणा, नाही तर नको म्हणा, नाही तर पाडा म्हणा, तुम्ही काय म्हणा, कारण आम्हाला आरक्षण पाहिजे. आमचं ध्येय आरक्षण आहे, मधली निवडणूक नाही. आम्ही ते काय त्यात काय मागं काय सरकलो, पुढं काय सरकलो, याच्यात काही वाटत नाही. कारण आमचं कोणती प्रतिष्ठा आहे गरीबाची? नाही, निवडणूक लढण्याचा प्रयत्न झाला. आता संभ्रम पण आहे ना. आता बघा, तुम्ही माघार घ्यायला सांगितलं लोकांना अपक्ष म्हणून. आता उदाहरणार्थ बीडमध्ये संदीप क्षीरसागर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तुमचे 3 तिथं मराठा समाजाचे उमेदवार आहेत ज्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला, माघार घेऊ शकले नाही. आता नेमकं होणार काय, मराठा समाज कोणाला मतदान करणार, ती भूमिका तुम्हाला स्पष्ट करावी लागेल की कोणाला मतदान करायचं आहे, कशाप्रकारे मतदान करायचं आहे. कारण अशाच प्रकारे काही ठिकाणी 2-2, 3-3 मराठा समाजाचे उमेदवार आले आहेत ज्यांनी तुमच्यासोबत हा लढा लढलेला आहे. मी ज्या दिवशी सांगितलं की निर्णय घेतला मी निर्णायक भूमिका की आपल्याला लढायचं नाही, त्या दिवशी सगळ्या सांगितलं आपण आपले फॉर्म काढून घ्या, आपल्याला ह्या राजकारणात पडायचं नाही. बऱ्याच ठिकाणी आहे नाही, मग सांगताना सांगितलं ना, जेव ठेवील तुम्ही तुमचा धंदा तुम्ही तुमचा बघून घ्या. त्यांना पाठिंबा नाही कोणालाच, नाही कुठल्याच पक्षाला नाही, कोणत्या पक्षाला नाही, कोणाला नाही, कोणाला नाही, कोणाला नाही. जे ठेवला जो जो तो त्याचं त्याचं बघून घेईल काय ते. आमचं आम्ही काढून घ्यायचं सांगितलं कारण आम्हाला समाज टिकवायचा आणि लढा टिकवायचा आहे. राजकारणात गेलो आणि नाही गेलो तरी समाजाला आरक्षण दिलंच ना राव मी. मतदान कोणाला करायचा हा विषय होतो ना. कारण 3 मराठा उमेदवार तिथे जर असतील तर करणार काय मराठा समाज, करणार काय, कोणाला मतदान करणार? मी नाही माया, त्याने मतांचं विभाजन होणार नाही, फायदा महायुतीला होणार नाही. लय हुशार आहेत, लय हुशार आहेत, इतकं बुद्धिवान समाज आहे. तुम्ही इथं बोलत नाहीत पण तुम्ही समाजाच्या लोकांशी तर भेटताय, भेटीघाटी करताय, मग काय म्हणतात तिथे, काय केलं पाहिजे त्यांनी? कारण सगळ्यांची आशा अपेक्षा आणि तुमच्या निर्णयाकडे सगळ्यांचा डोळा असतो. तुम्ही जे म्हणाल ते होणार. माझं लक्ष आरक्षणावर आहे, त्यांचे पोरं मोठं करण्यावर. अगदी बरोबर, मध्ये राजकारण आलंय, मध्ये चालता चालतं. पण आता विधानसभेला करायचं काय, त्याच्या संभ्रम करून नाही घेत. आम्ही पुन्हा पुन्हा तेच सांगतो मी तुम्हाला, आम्ही त्याच्या संभ्रम नाही करून घेत. संभ्रम आरक्षणात होऊ शकतो, भूमिका जर बदलली तर आरक्षणाच्या बद्दलची ती भूमिका स्टेट आहे, ओबीसीतून आरक्षण. तसं हे मधलं मोगम आहे, म्हणजे राजकारणाला दुय्यम स्थान आहे आमच्याजवळ. लोकसभा असेल, विधानसभा असेल, दुय्यम स्थान आहे त्याला पहिल्यापासूनच. आलं चालता चालता तर घ्यायचं नाही तर ते विषय सोडून द्यायचा, मुख्य ध्येयाकडे चाललो आहे आपण. त्याच्यावरून संभ्रम करायचा काही गरज नाही. राज्यकर्ते जे निवडून येतील त्यांच्याकडनंच आरक्षणाची अपेक्षा का, त्यांच्या लढून घेणार तुम्ही? बरोबर. पण आताच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजासमोर जर 4 विकल्प असतील त्यांच्याच समाजातली लोक, तर त्यांनी काय करावं याबद्दल मनोज जरांगे पाटील काही एक मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांना काही सूचना किंवा त्यांच्या भेटीगाठी घेऊन काय केलं पाहिजे समाजानं हे सांगितलं पाहिजे ना तुम्ही. काय समाज एक तर संभ्रमात नाहीये, आरक्षणाच्या विषयात मग संभ्रमात असता, भूमिका जर बदलली असती तर अगोदर ही भूमिका होती नंतर ही झाली, संभ्रमात राहिला असता. राजकारणात आम्ही संभ्रमात नाही आहे, ते झालं तर झालं, नाही तर नाही नाही झालं, काही देणं घेणं नाही. आरक्षण घेणार, आरक्षण घ्यायचं, सत्ता कोणाची पण येऊ दे, आम्हाला काय घेणं आहे, कोणाचं पण येऊ दे ना. पण दुसऱ्या बाजूला महायुती आणि महाविकास आघाडीचे लोक बोलतात. आता महाविकास आघाडीचे लोक अशी चर्चा आहे, आता मी नावं घेत नाही पण अशी पत्रकारांमध्ये नेत्यांशी आम्ही बोलतो, त्यांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडीच्या लोकांनी येऊन तुमची भेट घेतली, काही वकील आले, काही इतर लोक आले, त्या भेटीनंतर तुमचा हा निर्णय होता, म्हणजेच महाविकास आघाडीसाठी तुम्ही हा निर्णय घेतलात, कारण त्यांना नुकसान झालं असतं. सांगणारा जर असं कोणी सांगत असेल तर सगळ्यात मूर्ख आहे ते. हो, दुसरंच काही सांगत असत तर तो मूर्ख आहे. मी आणि माझा समाज आम्ही आमच्याच विचारानं चालतो, आम्ही कोणची आघाडीन फागाडीन कोणची युतीन फिवतीला मोजित नाहीत. आम्ही आमच्याच याने चालतो, आमचं ध्येय घेऊन चाललो. आम्हाला करायचं काय, आमचा काय धंदा आहे का राजकारण? चालता चालता आलं तर होड काढली, नाही तर आमचं काम आमचं चालू आहे. आम्हाला काही देणं घेणं नाही, महत्त्व आम्ही राजकारणाला देत नाही तर आरक्षणाला देतो आहे. आणि ती लढाई आम्हाला जिवंत ठेवायची. मराठ्यात दुफळी वातावरण झालं असतं,
आणि जर चार चार उभा राहिले असते तो मतदान विभागला असतं, आणि जर शिटं पडली असते एका जातीवर, एका जातीवर जर आम्ही लढलो असतो पडले असते तर ते खूप काळजाला भिडणारे शब्द बोलले असते, आणि ते समाज खालीमान घालून रस्त्यानं 5 वर्ष ऐकून येणार ते मला सहन नसतं झालं, त्याच्यापेक्षा गरजच नाही ना एका जातीवर जायची. हा विचार तुम्ही आधी केला नव्हता जेव्हा तुम्ही निर्णय घेत होता? हुकलंच ना, मी काय म्हणतो हुकलं ना दे काय त्याचं, आम्हाला काय लोट घ्यायचं त्याचं, हुकलं हा काय गरज आहे, काय गुतलं का त्याच्यावर राजकारण काही, आणि काय झालं असतं समजा आले असते 10-15 हा असं धरू आपण 10-15-20 आले असते, काय केलं आरक्षण घेऊन आले असते ते येताना, आम्हाला तरी संघर्ष करावाच लागला असता, आम्हाला आंदोलन करायचं लागलं असतं. तुमच्या सोबतचे काही लोक नाराज झाले ना की दादा आम्ही करायचं काय, मीडियामध्ये आले ते की आता माघार घ्यायला सांगितले, आधी फॉर्म भरायला सांगितला, आधीपासून त्यांना बाईट्स आणि टिकटॉक घेऊन देणारे लोक. ते आता काय असतं तुम्हाला सांगतो, हे टिकटॉक वालेले थोडे आणि त्यांना समाजाला चांगलं माहिती आहे टिकटॉक काय करताय, काय करताय सगळ्याला माहिती आहे, लोक आमच्या पुढचे लोकच माहिती देतात आम्हाला काय, समाजाच्या एकजुटीचा फायदा स्वतःच्या स्वार्थासाठी उचलणारे मायापाशी टिकत नाहीत आणि मराठ्यापाशी सुद्धा टिकत नाही, समाजाच्या फायद्याचं कोण करणार, समाजाच्या हितासाठी कोण बोलणार, तुम्ही दंगे मस्ती करून नाही जमणार, तुम्हाला समाजाच्या हिताची बाजू कशी उचलणार, तुम्ही समाजाचं योगदान तुमच्या स्वार्थासाठी नका उचलू, समाजाच्या स्वार्थासाठी ते योगदान गेलं पाहिजे आणि ती भूमिका घेतली, राजकारण नको राजकारणापाई, विनाकारण पडले किंवा निवडून आले तरी काय चुकलात, निवडणूक लढण्याचा जो विचार केला चुकीचा होता अजिबात नाही, त्याच्यावर तुम्ही म्हणता की मग पुढे लढणार म्हणजे नाही ना, ते पुढचा आता पुढचा लढायचा वेगळा विषय समजा, पण आत्ता त्याच्यात चूक काहीच नाही, समीकरण जुळवणं किंवा आपण एकत्र येऊन बघणं, आपण 4-5 जणांनी येणं चाचपणी केली म्हणतात, चुकशी असू शकते ज्या समाजाला न्याय द्यायचा आहे त्यांच्यासाठी आपण 5-10 जण मिळून जर एकत्र येऊन करायला लागलो त्या चुकशी असू शकते, असू शकत नाही, आपण नाही आपलंही झालं काही नाही झालं तर नाराज असण्याचं काय कारण आहे, सामाजिक मित्र आहेत आपण, आरोप म्हणून होत होता ना, आरोप करणाऱ्यांनी सुद्धा करायला नाही पाहिजे, सामाजिक मित्र आहे, आजची उद्या वेळ येत असते मग पुन्हा, कारण प्रत्येकाला एकमेकाची गरज लागते, आता नाही तर पुढं लागल, त्यावेळेस आत्ता जर विनाकारण तुम्ही एकाचं दोन दुसरंच बोलले तर ती नाराजी पुढं सुद्धा एकमेकाला अडचणीची ठरते, त्यामुळं काय आपण सामाजिक सगळे हा संपला विषय. पण जरांगेंच्या मागे असं आरोप होतात, आरोपच आहेत ते, जरांगेंच्या मागे शरद पवार आहेत, जरांगे मुख्यमंत्र्यांबद्दल काहीच बोलत नाही, जरांगें जे आहे पॉलिटिकल अँबिशन आहेत आणि म्हणून जरांगे अशा प्रकारची भूमिका घेतात मग बदलतात. पवारांचा थेट म्हणजे तुमच्या मागचं सगळं राजकारण पवारांना जोडलं जातं, म्हणजे तुमचे विरोधक म्हणा किंवा लोक म्हणतात असं. मी पचत नाही दादा बऱ्याच जणाला, मी गरीबाचा पोरग आहे, इमानदारीने लढतोय, फुटत नाही, मॅनेज होत नाही, पचत नाही मी, मग काय करायला पाहिजे तर आरोप करायचे, त्यांचे ते धंदेच आहेत पहिल्यापासून, आणि राजकारणात खोटं बोलल्याशिवाय पुढं जाता येत नाही आणि आम्हाला खोटं बोलता येत नाही, हे आमचा प्रॉब्लेम आहे, आम्ही सगळं काय करतो तर मीडियाच्या बांधावर विश्वास ठेवून करतो सगळं, त्यांना सोडून आम्ही काहीच करीत नाही, म्हणून मीडिया तुमच्याकडे पण येते नेहमी, मग मी त्यांना सोडून करतच नाही काही, म्हणजे आम्ही समाज मराठा समाज 6 करोड मराठा समाज आहे ना, मीडियावर जास्त विश्वास ठेवतो, आपला माणूस मीडियावर बोलणार आहे, मीडिया इथं बसून मग रात्रीचे 3 बिवाजू द्या 2 बिवाजू द्या मीडियावाला लगेच येतो आमचा, आणि निवडणूक लढत नाही तरी आम्ही तुमच्याकडे येतो. नाही नाही दादा त्याचं कारण तसं आमचा विश्वासच नाही आहे मीडियावर सगळ्यात, कारण ते बांधव इथंच असते, आम्ही त्यांच्याशिवाय काही करत नाही, कोणी येऊ दे लगेच ते हजरच असते, त्यांना चोरून का करायचं, कारण ते जर समाजाची बाजू वळतात माझ्या, अन्यायाची बाजू वळतात माझ्या, शेतकऱ्याचा प्रश्न मांडतात, कुठं भूमिका सरकार चुकलं तर ते दाखवतात, मग आम्ही त्यांना सोडून का करावं. नाही एक पण आरोप म्हणजे हा प्रश्न येतोच की तुम्ही एकनाथ शिंदेंना काही कधी बोलत नाही, म्हणजे असं आहे की बोललात तुम्ही पण ज्या प्रकारे अग्रेसिव्हली देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलतात, आता एकनाथ शिंदे राज्याचे प्रमुख आहेत पण तुमचा टार्गेट म्हणजे असं झालं आहे की एकनाथ शिंदेंना तुम्ही बॅटिंगमध्ये फुल टॉस देता पण देवेंद्र फडणवीसांना नेहमीच बोल्ड करण्याचा प्रयत्न करता, असं का? ते कधीच मी तुम्हाला एबीपी माझाला ठाकूर साहेब सरळ सांगतो आणि खोटं बोलत नाही मी, मी कोणापोना सांगितलं, ते कधीच विरोधक नव्हते आमचे, आम्ही 106 आमदार निवडून दिलेले लोक आहेत हे मराठी, त्यांना कधी विरोधक नव्हते, ते शत्रू असण्याचं कारण आमच्या आहे बहिणी डोके फोडले हो, तुमच्या आईला तुमच्या घरच्या ताईला जर कोणी मारलं तुम्ही नाही गप्प बसू शकत, किती उच्चभ्रू घरात तुम्ही असू द्या, माणूस शेवटी प्रतिष्ठेला जास्त किंमत देतो, लय मारलो इतक्या गोळ्या घातल्या इतक्या पाय मोडले हात मोडले, महिलासुद्धा बघितली ना हो, ती महिला आहे पोराला हाणलं ठीक आहे, पोरांचं म्हणू शकतो माणूस आधी जाऊ द्या पोट्या पोट्यायचं झालं असेल काय, इतकं मारलं ना आणखीन ऑपरेशन सुरू आहेत, आता मोगाशी तुम्ही गावात नव्हतात एक आजी आल्या होत्या त्यांना आत्ता हॉस्पिटलला नेलं आहे आम्ही आंतरवालीचं, आत्ता गाडीने पाठवू कारण त्या गोळ्या आणखीन ते छरेन ते पोटात पाठी देत, इतकं मारलं इतकं रक्त सांडलं नाही, मायादा आली यांना
तरी यासाठी तुम्ही आमच्यावरच नेमली. हे कोणचं गृहमंत्रीपद आहे तुमचं? असले असले कोणची वागणूक आहे? आमच्या लाखो पोरावर केसेस केल्या, आम्ही तुम्हाला आरक्षण मागितलं, तुम्ही आम्हाला नाही दिलं, दुसऱ्याला दिलं, आमच्या वेळा जगता. म्हणजे ही कोणची वागणूक आहे तुमची इतकी? हाच प्रश्न मी विचारला होता. त्यांचं म्हणणं आहे माझं काय चुकलं, मी तर मराठा समाज सोबत होतो, मुख्यमंत्री असताना 2 वेळा आरक्षण मी मिळवून दिलं. त्यांचं असं म्हणणं आहे की मी सर्वात नालायक माणूस असेन, ते मलाच बोलले, नालायक माणूस असेन मी मराठा समाजाला वाटत असेल. पण मी जरांगे पाटलांना असं विचारतो की महाविकास आघाडी, प्रामुख्यानं ठाकरे, पवार, काँग्रेस यांच्याकडनं ते लिहून का घेत नाहीत की ते आरक्षण कसं आणि कधी देतील? मी तर दिलेलं आहे, ते कधी देतील हे मनोज जरांगे पाटील का विचारत नाहीत त्यांना? मला एक फडणवीस साहेब उत्तर द्या ना, एबीपी माझ्याच्या माध्यमातून. इथं ठाकूर साहेब बी तेच आहेत, एबीपी माझा पण तोच आहे. आत्ता 17 जाती आरक्षणात घातल्या तुम्ही, मा एकवीस आघाडीकडून लिहून घेतलं का? राज्य चालवताय ना तुम्ही? आत्ता ज्या 16-17 जाती घातल्या ते लिहून घेतलं का घालताना तुम्ही की मी ह्या जाती ओबीसी आरक्षणात घालतोय, लिहून द्या मला, घेतलं का लिहून? नाही ना. मग आमच्या टायमाला तुमचा उलटा डाव कशामुळं? तुम्ही का असा इतका द्वेष कशामुळे आकस तुम्हाला मराठ्यांचा? त्याचं कारण ते तर सांगा. महामंडळ कोणी मागितले तुम्हाला? तरी दिले. तुम्हाला शेतकऱ्याचा आम्ही कर्जमुक्ती मागतो तर तुम्ही 1500 रुपये द्यायला लागले. आम्ही उलटंच का उलटं का वागताय तुम्ही? आमच्या केसेस मागे घ्यायच्या तर लाखापेक्षा जास्त केल्या, मागे घ्यायचं तुम्ही उलटं का वागता आमच्याशी? मग मराठा कसा साफ नाही करणार तुम्हाला? आमच्या लेकरा बाळांचं वटलो मराठ्यांच्या पोराचं पोरीचं कशामुळे स्वप्न बघायला लागले तुम्ही? आमच्या मराठ्याने स्वप्न बघितलं, देवेंद्र फडणवीसला खुर्ची मिळाली पाहिजे म्हणून 106 आमदार निवडून दिले. शहाणक्या 7 राजासारखा दिसला पाहिजे हे मराठ्याने ठरवलं, एक शिक्का चालले ज्याने तुम्हाला राजा म्हणून तिथं बसवलं. तुम्हाला मायादयाने तुम्ही त्या लेकरांनी काय केलं? तुमच्या भाजपमधल्या मराठ्यांना आरक्षण लागणार नाही, ते तुमचे कार्यकर्ते नाहीत 50-50 वर्षापासून. मग तुम्हाला विश्वास आहे की महाविकास आघाडी सरकार आता देईल? अरे ते देईल, ते खड्ड्यात जाऊ दे. विषय देवेंद्र फडणवीसांचा झाला, ते देईल नाही तर नाही देईल, हे देतील नाही तर नाही देतील, आम्ही समर्थ आहेत लढायला, आम्ही मिळू. पण तुम्ही हे वागता कशामुळं? आम्ही म्हणतो तुम्हाला महादेव कोळी समाजाला आरक्षण द्या, धनगराला द्या, का देत नाही तुम्ही? मुस्लिमांना द्या, काय म्हणून माणुसकी काय जिवंत नाही तुमची? आमच्याकडे ठाकरे समाज आहे, आदिवासी समाज, का देत नाही तुम्ही? आमच्याकडे इथं राजपूत समाज आहे, तिथे पोरगाव उपाय तिथं अर्ध्या राजपूतला आरक्षण आहे, अर्ध्या राजपूताला का नाही? वडर समाजाला कशामुळं नाही? लिंगायत समाज दुसऱ्या राज्यामध्ये वेगळ्या कॅटेगरीमध्ये आणि इथं वेगळं आहे, का देत नाहीत तुम्ही त्यांना? काहीकडे समाजाला का देत नाही? म्हणजे तुम्हाला जे मागतं ते देत नाहीत? तुम्हाला आरक्षण मागितलं त्या विषयासाठी तुम्ही त्यांना महामंडळ वाटून बसला, ज्याची नुसती घोषणा केली अंमलबजावणीने. अरे आमच्या महामंडळाचं निधी मागायला आम्हाला लढावं लागतं तर आम्ही तो यांची आणखीन अंमलबजावणीच नाही, नुसत्या घोषणा केल्या. किती फसवणार तुम्ही गोरगरिबाला महामंडळ देऊन? म्हणजे देवेंद्र फडणवीस माणसाला खुनसीपणानं वागतात, मराठ्यांच्या आकाशानं वागतात, म्हणून मराठा समाज त्यांच्यापासून तुटला. अरे घातलं बी त्यांनीच ना, घातलं पण त्यांनीच, दिलं कशाला? आज त्या पोरासाठी लढावं लागतं आम्हाला, सगळे पोरं घरी आले, आदिसंख्या निर्माण पदं निर्माण करून आम्हाला लढावं लागलं त्यांच्यासाठी. तुम्ही काय मनानं दिलं का? दिलं तर घातलं तुम्ही, ज्या माणसानं घातलं तो श्रद्धेय म्हणतोय तुम्हाला. माणूस देवाला श्रद्धेय म्हणतात आमच्या हिंदू धर्मात, आम्ही देवाला श्रद्धास्थानी ठेवतो. तुमचा वकील तुम्हाला श्रद्धेय म्हणतो, तोच आमच्या आरक्षणाची विरोध आहे. एक ते राज ठाकरे पण काल बोलले, म्हणजे असं देवेंद्र फडणवीसचा विषय आला म्हणून राज ठाकरेंचा विषय मला, कारण ते काल असंच म्हणाले, तुम्हाला भेटायला येत आले होते तिथे, तेही तेव्हा म्हणाले की हे मिळणार नाही, हे तुम्हाला फसवणार आहे सगळे पुढारी. त्यांनी काल तोच प्रश्न पुन्हा तुम्हाला विचारलेला आहे की मनोज जरांगे पाटलांनी उमेदवार उभे करावे का पाडावे हा तो त्यांचा निर्णय, पण त्यांनी एवढं सांगावं की ह्या मराठा समाजाला मनोज जरांगे पाटील आरक्षण कसे मिळवून देणार? आता ते काल म्हणले, आता बोलले नाही त्याच्यानंतर. मी कालच मीडियाच्या बांधवास सांगितलं की आम्ही काय तुमचे विरोधक नाही आहे, उगा फडणवीसांचं ऐकून काही बडबड करू नका, आम्ही तुम्हाला मानल्याला ओर गए. आमचे लोक काही मराठा समाजाचे पोरं त्यांना खूप मानतात, तुम्ही आरक्षणाच्या लफड्यात पडूच नका. कसं द्यायचं काय आम्हाला कल आहे, आम्ही आमचं देतो. हां, आम्ही सत्तेत फत्तेत नसून दिलं ना, आता 57 लाख नोंदी सापडल्या, 2 करोड मराठा आरक्षणात घातला मी आत्तापर्यंत, दिलंय ना माझ्या समाजाचं लेकराचं कल्याण व्हायला लागलं. तुम्ही कसं आरक्षण लफड्यात मध्येच पडता? तुम्हाला काय करायचं, कसं देऊ आम्ही? आम्हाला आमच्या समाजाचं अस्तित्व कसं वाढवायचं हे आम्हाला अक्कल आहे, तुमच्यासारखं अस्तित्व घालवणारे आम्ही नाहीत. आणि बोलू नका इथून पुढं, सरळ सांगतो मी ए बी माझ्याच्या माध्यमातून, आम्ही तुमचे विरोधक नाही, माझ्या नादाला लागू नका उगत, मला पट्टी बदलायला लागेल मग दुसऱ्या वेळेस, नाही मग माझ्या भाषा सुरू करायला लागतं मला.
जरा म्हणजे साहेब दोन तीन शेवटचे प्रश्न माझे. एक, तुम्ही तो प्रश्न टाळला, मी पुन्हा घेण्याचा प्रयत्न करतो की नेमकं झालं काय, चुकलं कुठे काय? म्हणजे सज्जाद नुमानी तुम्हाला म्हणाले की आपण नाही केलं पाहिजे, महाविकासाला नुकसान होईल, म्हणजे ते सगळं जे आहे, म्हणजे काय असं कोणत्या क्षणाला वाटतं तुम्हाला की आता आपण नाही लढलं पाहिजे? एक काहीतरी आलं असेल मनात, डोक्यात काही सूचना, काही लोकांकडनं आलेल्या माहिती? त्याच्या काहीच नाही, कोणाकडूनच आलेलं. मी कवाही खरं बोलतो, खोटं बोलत नाही. मग कोणतं क्षण होतं ज्यावेळेस वाटलं की नाही लढायचं आपण? मी ते विषय संपविला. आता थोडं क्लॅरिटी द्या मराठा समाजाला. मराठा समाजाला माहिती सगळं. हा, आपलं पोरगं चुकीचं करत नाही, एका जातीवर जाता येत नाही, याचा अर्थ जाग्याचं काहीतरी आहे. हा, विषय संपला. 6 करोड मराठा समाज मग करणार काय आता? करतो बरोबर दादा. एवढ्या लोकांना सगळ्यांना काहीतरी सांगत असाल? होईल ना, सांगा करणार तर आहे. सभा वगैरे घेणार? आम्ही तर रोज चाललोय, कालच गेलतो. मग तिथे माघार घेतली असले शब्द स्पष्टीकरण देत आहे, पण तिथे काहीतरी मराठा समाज विचार असेल की दादा आता आम्ही करायचं काय, कोणाला निवडून द्यायचं? त्यांना मी सांगितलं, त्यांनाही माहिती आहे, तुम्हालाही आता सांगितलं की आमचं ध्येय. नाही, मी निवडणुकीबद्दल बोलतोय. मी निवडणुकीबद्दल बोलतोय की निवडणुकीमध्ये काय करावं? करते ते, करते. नावं वगैरे देतात? काय गरज नावं द्यायची, ते बरोबर करते. सगळं मतदारसंघाचा सुपडा साफ करायचा ते करते. कोणाचा करणार ना तुम्ही? एक 10 तारखेपर्यंत थांबतो जरा आम्ही. पण तुम्हाला जे तुमचा प्रश्न होता की ते काय झालं आमच्या समीकरणाचं, त्याबद्दल मी नाराज नाही, आणि ते सुद्धा नाहीत, ते सुद्धा नाहीत. त्यांना कारण माहिती. राजरत्न आंबेडकर म्हणाले की आम्ही तर दिलं होतं. राजरत्न साहेबाला माहिती, आनंदराज साहेबाला माहिती, बच्चू पण देत म्हणाले, सगळ्यांना माहिती. आता राजकारण करणं तेवढे मुद्द्याचं हे राजकारण्याचं कामच असतं. नाही, सगळ्यांना माहिती. पाटील साहेब, मी पुन्हा तिथे येतो की मराठा समाज करणार काय, तुम्ही काय म्हणताय, काय बोलताय? नाही, त्याचं उत्तर तर देतोच नाही मी. पण हे जे तुम्ही आधी विचारलं होतं की समीकरणाचं, हे सगळ्यांना माहिती. हा, काय जागाचं असेल, काय असेल, त्या दिवशी जागा देणार होते त्या खरंच आल्या नाहीत, हेही माहिती. हा, सगळ्यांना. या दिवशी ते इथं दुपारी आले होते, संध्याकाळीपर्यंत जाग्याचं सांगणार होते की पाठवू, ते सगळं सगळ्यांना माहिती. पण आम्ही सगळे सामाजिक आहेत, ते माझ्यावर नाराज नाही, मी त्यांच्यावर नाही, आणि कधी राहणार नाहीत. कारण पुढं सुद्धा भविष्यात एकमेकाला एकत्र यावं लागत असतं. आपण जर आज खोटं बोललो मीडियावरती, आज माहीत असून म्हणतो तुम्हाला दादा, मी म्हणजे ठसून सांगायला लागलो, आज माहीत असून जर तुम्ही खोटं बोलायला लागले तर उद्या आपल्याला पुन्हा एकत्र यायला लागत असतं. आज खोटं बोललं तर उद्या त्याला असं वाटतं की माणूस खोटराड आहे, समजून घ्या, हे माणूस खोटराड आहे. लढाई मोठी आहे तुमची, पुढे सुद्धा त्यांच्याबद्दल सुद्धा कधी चालून पुढे चालून एकमेकाला मित्रत्व पुन्हा करावं लागत असतं. करावंच लागतं, लक्षात ठेवा, करावंच लागतं. त्यावेळी जर तुम्ही आत्ता माहीत असून जर खोटं बोलले, माहीत असून, तर पुढं असं होतं हे खोटं बोलतो बरं का, त्यावेळेची परिस्थिती याला माहीत होती, विश्वास राहत नाही. हा, याला परिस्थिती माहीत होती तरी ही मीडिया आता असं असं बोलत होता, हे विश्वासार्थ कमावणारा माणूस नाहीये असा मग संदेश जातो. कारण झालं असेल ते झालं असेल, सोडून दिलं विषय संपला. राजकारण हे आपला धंदा नाही, ते झालं गेलं कराल म्हणजे सोडून द्या. जर सिस्टम बदलायचं तर राजकारणात यावं लागतं ना. मग तुम्हाला जर सगळं बदल करायचं आहे तर आता तुम्ही फुलस्टॉप, आता एक कॉमा लावलेला आहे, फुलस्टॉप लावलेला नाहीये, ठीक आहे. मग पुढे लढाल, पुढे काय म्हणजे भविष्यात? तेच सांगितलं मी, राजकारणाची एंट्री आपण खरं माहीत असून उगत मीडियात जाऊन नाही बोलायला पाहिजे, नाही बोलायला पाहिजे. खरं माहीत असून संभ्रम निर्माण नाही करायला पाहिजे. संभ्रम निर्माण करतायत, करायला नाही पाहिजे असं म्हणतोय मी, करतेच नाही म्हणलो. म्हणून म्हणतोय ना, करायला नाही पाहिजे. कारण आजची घडी जात असती, तुमच्यावरचं संकट टळत असतात, माझ्यावरचं टळत असतं. खोटं बोलल्यामुळे विश्वासार्हता गमवतो माणूस. खोटं कोण बोलतोय? आंबेडकर बोलतायत का, दोमानी बोलतात, कोण? सांगायलाच नाही पाहिजे. मी त्यांना दोघांलाही कधी नाव ठेवलं, त्यांना तर पाठिंबा आहे आमचा वाशिममध्ये. अच्छा, मग त्याच दिवशी, ज्या दिवशी इथं दुपारी होते 3 वाजता 3 तारखेला, त्याच दिवशी सांगितलं आम्ही पाठिंबा घेणार, कार्यक्रम सुद्धा घेणार, देणार आणि घेणार सुद्धा. तुमच्या टर्मवर झालं नाही म्हणून फिसकटलं का सगळं? सगळ्या सगळं माहिती आहे म्हणतोय मी, मला सगळ्या सगळं माहिती आहे. आणि समाजाला एवढंच माहिती आहे, आपला माणूस चुकीचा करणार नाही, नाही म्हणला ना तर नाहीच. मी तेवढी माझी समाजात कमवलंय, आणि समाजाने बी माझ्या विश्वास ठेवला, मी समाजावर ठेवलाय. समाज कधी चुकीचं करत नाही माझा, आणि मी समाजासाठी करत नाही, एकाच मिनिटात क्लिअर करतो तुम्हाला. त्याच्यामुळं पुढे एकमेकाला गरज लागतात ना, त्यावेळेस माणसाला काय वाटतं मग, अरे हे असं बोलले राहो उगच उगच, असं नव्हतं राहो, मग हे असं कमी म्हणले असते बेटे, म्हणजे हे अरे चांगलं नाही अरे बोलणं, म्हणजे माणसाला थोडं जीव खात. आम्ही नाराज नाही, मी तर एवढा सुद्धा नाही, तिन्ही समाजाच्या माणसावरती नाही, गोरगरिबावर बी नाही, नेत्यावर सुद्धा नाही. आता म्हणलं असतो मी नाराज असतो तर, हे मुसलमानाच्या आरक्षणात कशाला आता मागणी करायची,
मी शब्द दिलेला धनगरांचा आणि मुस्लिम आरक्षणाचा. आमचा ज्वलंत मुद्दा संपला ना, मुसलमानाला गोरगरीब आरक्षण देणार आणि कसे देत नाही तेच बघतो. लढणार मी त्यांच्यासाठी सुद्धा. आता म्हणून का असं असलं नाही, पण तुमच्या ह्याच्या अशा भूमिकेमुळे दलित मुस्लिम आणि मराठा हे जे समीकरण पाहायला मिळालं ते डिस्टर्ब झालं. नाही काय संबंध आहे, मी आता काल दर्ग्यात नेलं तुम्हाला आहेत समर्थन मुस्लिम होतेच कालच्या बैठकाने सगळ्या, त्याचा याचा काही संबंध नाही. मी काय म्हणतो, एखादा आपला काही विषय असतो तो नाही जुळला किंवा जुळला त्यात काय नाराजी, ते सामाजिक मी सामाजिक आहे, राजकीय आम्ही कुणीच नाही, सामाजिक आम्ही तिन्ही बी आमच्या तिनावर अन्य झालेला एकत्र यायला लागलो आम्ही, प्रयत्न तर करून बघितला हा नाही झाला सर पुढे होऊ शकतो काय होऊ शकतं ना, इमानदारीनं राहिलं की एकमेकासंग खरं बोललं आणि खरं बोलून इमानदारीने एकमेकासोबत राहिलं तर काय होऊ शकतं पुढे सुद्धा, त्यात काय नाराज व्हायचे. अरे नाही जुळलं सरळ बोलायचं, मी सरळ बोलतो, मी गाव खेड्यातला मशी अरे नाही जुळला संपला विषय तरी आम्ही मित्र आहेत आणि चला द्या सोडून असं बोलतो मी आणि चलायचं पुढे. त्याला काय एवढं लावून धरायचं की असं झालं तसं झालतं हे झालतं ते झालतं काही गरज लावून धरायची, याचा अर्थ असं लावून धरणं म्हणजे उगच उग आपणच आपल्याला टार्गेट करणं आणि पुन्हा देवेंद्र फडणवीसला म्हणून थोडक्यात संधी देणं. पण तसं दिसतंय आता होताना ना. आता मी सरळ सांगतो कोणाला काय करायचं आहे त्याचा प्रश्न असतो, मी नाराज नाही काय करायचं करा, मला खरं माहिती आहे काय माझ्या समाजाला माहिती. म्हणजे पुन्हा तो शेवटचा प्रश्न माझा, 6 कोटी मराठा समाज या निवडणुकीत काय भूमिका घेईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण निर्णायक ते ठरतील. 6 कोटींचं नेतृत्व तुम्ही करत होतात, मनोज जरांगे पाटील निवडणूक लढणार नाही लढणार याकडे सगळ्या पुन्हा राज्याचं लक्ष होतं, तो निर्णय झाला. पण आता यापुढे मराठा समाज काय करणार निवडणुकीमध्ये हा एक मोठा प्रश्न आहे. नाही मराठा समाज खरंच सांगतो तुम्हाला बरोबर करणार, बघा ना तुम्ही कोणाचा कार्यक्रम करणार, करणारच ना, शेवटी आम्हाला बी त्रास झालाय ना. कोणी दिला त्रास, थेट बोलू शकाल तर. अरे बोललोच ना मी, मोगाशी सांगितलंय तुम्हाला कसं काम करायचं, आमचे लेकर आरक्षण मागतात आम्हाला आरक्षण देत नाहीत, तुम्ही कसं काम करायचं तुमचं, म्हणजे महायुतीच्या विरुद्ध कसं काम करायचं तुमचं, का करायचं काय करायचं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी इतकी हीन वागणूक का दिली मराठ्याला, काय कारण होतं, कधी विरोधक होतो आम्ही, त्यांची संधी दिली ती आम्ही त्यांना, आत्ता तुम्ही आरक्षण द्या आणि मजा करा राजकारणात, जेव फायदा करतो त्याच्या पाठीशी समाज उभा राहतो, तुम्ही का दिला नाही, का दिलं दुसऱ्याला दिलं आमच्या देखता 16-17 जातील, आम्हाला नाही दिलं, महामंडळ वाटले तुम्ही जे नाही ते वाटत बसलात, आम्हाला खुन्नस दिली तुम्ही, आम्हाला खुन्नस दिली इतकी गुर मी. माझं असं म्हणणं मग थेटच तुम्ही म्हणतात म्हणजे म्हणता की त्यांच्यात सुद्धा चांगले लोक आहेत. नाही पण मराठा समाज हा महायुतीच्या विरुद्ध काम करणार असं वाटतं तुम्ही? नाही मी मी त्या दिवशीच भूमिका निर्णय भूमिका घेतली, त्या दिवशी सांगितलं मी याला पाड मानणार नाही त्याला नाही, तुम्हाला समाजाला जे करायचं ते करा, त्याच दिवशी सांगितलेलं. आणखीन एकदा 10 तारखेला सांगून देतो म्हणजे 10 तारखेला सांगून देतो म्हणजे काय होईल की सगळं सुटसुटीत मोकळे ताण नाही, मला पुढचा लढा लढायचा आहे, त्यामुळे 10 तारखेला पुन्हा एकदा सांगून देतो त्याचं कोणाला पाडायचं पाडतेत कोणाला निवडून आणायचं आणतील मला, कारण काही उपयोगच नाही, काहीच उपयोग नाही, हे आले तरी मला लढावंच लागणार आहे, ते आले तरी मला समाजासाठी माझं लढावंच लागणार आहे आणि माझा समाजाला माझ्यासाठी लढावंच लागणार आहे, कशाला शक्ती व्हायला घालायची कोणासाठी, संभ्रम तर दूर केले पाहिजे ना. 10 तारखेला करणार आहे, नाही नाही 10 दिवस मध्ये लय झाली, 2 दिवसात उलटे पालटे करतो सगळे मी 2 दिवसात. माझा समाज पाटील पुढे काय करतील हा एक मोठा प्रश्न आहे, आता निवडणुका वगैरे होत राहतील, कोणाचं सरकार येईल लढा असणार आहे, पण लोकांना असं आहे की आता तुम्ही एवढी चळवळ मोठी केली तर आता राजकारणात पण आलं पाहिजे, तर भविष्यात ते दिसेल पुढचा निर्णय काय असणार आहे, कशी चळवळ पुढे जाणार आहे, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं तुमचं नेतृत्व मानणारे लोकांच्या मनात आहेत. पुढं होऊ शकतं काही पण पण पुढचं आत्ताच काय सांगा, आरक्षण जर मिळालं तर मी राजकारणात जाणारच नाही, मागेही म्हणलो होतो मला माझ्या समाजात राजकारणात जायचं नाही, तुम्ही मला त्या वाटावर नेऊ नका, मी जर त्या वाटावर आलो ना तुमचा सगळ्याचा कार्यक्रम लावेल मी हो, कारण माझा 51-55% राज्य समाज मराठ्यांशिवाय सत्ता हस्तगत करता येत नाही कोणालाच, म्हणून तर तुमच्याकडे लोक बघत होते आणि बघतायत आत्ता बिन, त्याला काय द्यावा नाही निवडणूक आम्ही नाही राहिलं म्हणून काय झालं, कुठे जुळेल कोणची आमची नाराजी एवढी, कुठे आम्ही बांधक आपल्या एकामेकाची तिघांनी बी दलित मुस्लिम मराठी कुठं काय आम्ही एकामेकाचं कुठं काय लईच असे काय लईच वाटले झाले काय आमचे असे, नाही जमलं संपला विषय, मी शॉर्टकट संपितो बा पाणी नाही लवी त्याला कवर शॉर्टकट संपित नाही जमला ना नाही जमला, आम्ही सामाजिक होतो आम्हाला बोलतात राजकीय अनुभव नव्हता आम्हाला तिघाला बी तिघावर गाणं झालेला आहे मराठा मुस्लिम दलितावर, यावेळेस कमी वेळही कमी असेल तुमच्याकडे ते झालंच झालेलं सगळ्याला माहिती, उगच त्याला पाणी लावत बसायचं त्याच्यापेक्षा शॉर्टकट संपून टाकायचा विषय देऊ आणि आपलं काम पुढे. अरे आपण आता जर पूर्वीच्या झालेल्याला जर मान्यता दिली खरं बोललो
तर पुढं आपण आणखीन टिकून आताच एक तर पोरं आपण कोणते म्हातारे घालत नाही एवढे. आतापासूनच जर आपल्याला अशी सवय लागली तर पुढं कोणतं लांब जाणार आहेत भविष्यात आपण. आतापासून थोड्या निवडून येण्यासाठी किंवा काही करण्यासाठी खोटं बोलायचं एकमेकाविषयी. हां खोटं बोलू आपण टिकतो का पुढं बी. त्यामुळे झालं झालं सामाजिक होतं म्हणायचं द्यायचं सोडून आणि आपली जे जिरवायला लागला त्याची जिरवायची. आपला जे संपायला लागला त्याला संपायचं हे डे ठेवायचं. आपलं आपल्यातच माहीत असून सुरू करायचं आणि मग काय संपणार आहे समोर चाल तुम्ही नाही संपू शकत. त्यासाठी आपलं सोडून द्यायचं मित्र म्हणायचं नाराज म्हणायचं धन पाडून टाकायचं. करेक्ट कार्यक्रम करणार मराठी नाही माझा भी केलेला आहे. आता करती कोणाचा सांगतो ना तुम्हाला 10 तारखे. तर मनन जनकी पाटील इथं त्यांच्या शैलीमध्ये आणि ते एकदम स्पष्ट बोलतात हे मला खूप आवडतं. आणि जसं मी म्हणालो की आम्ही महाराष्ट्र फिरतोय त्यांच्यावरचा जो विश्वास आहे तो विश्वास अद्यापही कायम आहे. मी इथं मराठवाड्यात फिरलो. हा रात्री सांगायचं राहील तुम्हाला एक. काल आम्ही सहज म्हणलं जरा भेटून येऊ 5-7 तालुक्यात गेलो होतो आम्ही. म्हणलं ही नाराज आहे का बघाव काही उमेदवाराच्या समाजाची नाही. आता 100-150 असतात नाराज. आज मग ते 100-150 मराठीचं वाटोळ करू का. लोकांनी सरळ सांगितलं तुम्ही म्हणता ते भूमिका रुसून द्या. ते बी नाही रुसले म्हणा उमेदवार जे आमचे होते फॉर्म काढलेले ते मला येऊन भेटताय सगळे ते बी रुसले नाही. पण गावात गेलो आम्ही जरा परिस्थिती काय आहे तेच तुडंब गर्दी तीच दादा. रात्री आमचा 7 कार्यक्रम सायंकाळचा तो रात्री 3:40 झाला. 6-7 घरी आला होय इतके फुल लोक आणि तेच म्हाताऱ्या माणसं त्याच आजी आजोबा तितक्याच महिला काहीच कमी नाही. जरी कुरले असते तर एवढे दिसले नसते थोडे दिसले असते समाज जाग्यावर आहे. म्हणून बाकीच्यांनाही सांगतो ज्यांना अपेक्षित होते बांधव उमेदवारीच्या समाजाच्या सोबत राहा भाव समाजाच्या सोबत राहा समाजाच्या विरुद्ध नका जाऊ. ह्यो समाज एक ना एक दिवस तुम्हाला मोठं करेल. समाजाचा विश्वास जिंका. हे सगळे जे अपक्ष होते फॉर्म काढलेले अनाय आहेत त्यांनाही सांगतो समाजाचा विश्वास जिंका कधी ना कधी तुम्हाला ते मोठं करते. तुमचं आयुष्य संपलेलं नाही खूप आयुष्य पडलंय. ह्यो समाज एक ना एक दिवस तुमचं सोनं करेल संधी देईल तुम्हाला. ऐका समाजाचं आणि समाजाच्या सोबत राहा. संधी मिळेल काय होऊ शकतं पुढं त्याचं काय सांगता येतं. आत्ताच आत्ताच पुढचं काय सांगता येतं. पुन्हा पुन्हा ते समीकरणं होत असतात दुसरेही होत असतात अनेक बाकीचे समुदाय एकत्र येत असतात. सगळ्या जाती धर्माला आज सगळ्यात जास्त शेतकरी झालेत. शेतकरी कसं काय शांत बसणारे. पण तुम्ही खूप हा माझा शेवटचा म्हणजे हा प्रश्न राहिला माझा आता तुम्ही बोललात म्हणून समाजाचा नेतृत्व करताना तुम्ही स्वतःचं भलं करण्याचा आरोप तुमच्यावर विरोधक लावतात की मनोज जरांगे पाटलांनी हे केलं मनोज जरांगे पाटलांच्या नावानं मंत्रालयातून खूप कामं केली जातात फायली येतात आणि बऱ्याच गोष्टी मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून समाजाची लोकं करतायत. म्हणजेच तुम्ही महत्त्वाकांक्षी आहात आणि तुमच्या समाजातील काही लोक ह्या तुमच्या पॉप्युलॅरिटीचा फायदा घेऊन आपलं फायदा करून घेतात असं म्हणतात. करू नका ना म्हणा हातात कोणाचे त्यांचे तुम्हाला करायचं सांगतो कोण कोण करायचं सांगतो मला करू नको ना. तुला सांगतोय कोण करू नको माघारी घेऊन टाक तुम्ही दिलेले असले तर. अहो मला मागामागं आता असे होते की मला भेटायला 25,000 रुपये घेत होते अशी एक खोटी माहिती होती ती मिळाली. मी सांगून टाकलं कुणी दिले असले घेऊन टाक मी मोकळा बसलेला असतो इथं कुणी ये मी मला मोठं समजत नाही कुणी येऊ दे इथं मी रात्रंदिवस भेटतो कोणाला पण. नंतर म्हणले तिकीट वाटायला आहेत मध्ये पैसे म्हणलं दिले असलेत घेऊन जा माघरी ज्याने त्याने नेले ते लोक कचाकच घोडे लावा लागलेत. दिले असले कोणाजवळ तर पैसे घ्या मध्ये तिकडं माघरी ती पाटील नाही मला घेणं काय. माझ्या समाजानं करोड रुपयाचे या डोक्यावर फुलं टाकलेत 1,000 करोड रुपयाचे इतके बेमान रक्ताचे अवलाद नाही त्यांना ऐकून पैसे कमवणारी. पैसे कमवायचं असतं तर मागच आमदार मंत्री होऊन तिकडे गेलो असतो. मी लाथा मारतो असल्याच्यावर समाजच माझ्यासाठी दैवत काय कमी केलं मला समाजाने. मी काय गद्दारी करू कमी काय केलं. माझे आईबाप कुठं आहेत बाप कुठं आहे आई कुठं आहे लेकरं कुठं आहेत मला माहीत नाही. इतकं समाजाला मायबाप म्हणलं त्या समाजाने मला थोडीही माया कमी पडू दिली नाही. आईबापाची पुरी माया समाजाने दिली. मग इतका बेमान रक्ताचा मुलगा असू शकतो का मग मी. मला काय हे नाही कुणाला दिलेत का मग काय दिले घेऊन जा तुपल्या माघारी मला काय घेणं पडले. आणि तू दिशीन बळत मी काय करू त्याला तू दिस वाटेत बस. याच समाजाच्या ताकदीवरती मनोज जरांगेंना हे सगळं करता आलं म्हणून तुम्हाला आमच्याकडनं शुभेच्छा. धन्यवाद दादा. तुम्ही आम्हाला वेळ दिलात तुमचे कार्यक्रम आहेत तुमचे समर्थक उभे आहेत आणि आता ही सर फक्त सुरुवात आहे. सुरुवातीला काही गोष्टी झाल्या नाहीत पण भविष्यात त्या होणार नाहीत असंही नाही. आणि या निवडणुकींमध्ये मराठा समाज करेक्ट कार्यक्रम करेल आणि कोणाचा करेल तेही मनोज जरांगेने माहिती 10 तारखेपर्यंतचा वेळ घेत आहेत. 10 तारखेनंतर चित्र स्पष्ट होईल. समाज अजूनही एकवटलेला आहे समाजामध्ये कुठेही नाराजी नाही आणि हा समाज या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचं मतदान निर्णायक ठरेल अशी ही ग्वाही इथं
मनोरंजन जरांगे पाटील यांनी दिलेली आहे. सध्या आपल्या कार्यक्रमात थांबूयात. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.